आपल्या जेवणाच्या ताटामध्ये राईस किंवा पुलाव यापैकी कोणताही पदार्थ असेल तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढते. तर आज आपण असाच बघणार आहोत एक असा पुलाव की जो झटपट बनतो आणि टेस्टलाही खूप छान आहे. तर त्याचं नाव आहे मसूर पुलाव. इथे मी 200 ml वाले कप वापरले. ह्याप्रमाणे हे सगळे मेजरमेंट्स घेतलेले आहेत. अखंड बासमती राईस आहे, 1 कप घेतला आहे आणि 15 मिनटं हा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे. इथं खडे मसाले आहेत, याच्यामध्ये 2 तमालपत्री, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 2 दालचिनी. 3 टेबलस्पून ऑइल घेतलं आहे. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून, 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 कप मोड आलेल्या मसुरा आहेत आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर यांचा ठेचा बनवलेला आहे सजावटीसाठी. कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 1/2 टेबलस्पून लाल मिरची पावडर. इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर यूज केली आहे आणि 1 टीस्पून धणे. आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथं तेल घालते आहे. आता आपण तेल तापल्यानंतर त्याच्यात अखंड गरम मसाले घालायचे. कांदा, आता थोडा गॅस मोठा करते. कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर आपण ह्याच्यात जे आपण हिरवं वाटण करून ठेवलं आहे ते घालायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि हा पुलाव खूप झटपट बनतो. कांदा अगदी 2 मिनिटात लाल झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण घालूया. त्याच्यामध्ये मी 10 वाऱ्या पाकळ्या लसूण, 1 ते 1.5 इंच आलं आणि 1/2 कप कोथिंबीर हे सगळं मिश्रण घालून मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. याच्यामुळे पुलावला एक वेगळा स्वाद येतो. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. गॅस आपल्याला फुल ठेवायचं आहे आणि हे मिश्रण फक्त 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो स्मॅश होईपर्यंत आपल्याला गॅसवर हे मिश्रण ठेवायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनटातच टोमॅटो आणि कांदा आपल्याला श्रिंक झालेला दिसेल. कांदा आणि टोमॅटो भाजून तयार आहे. गॅस थोडासा बारीक करायचा आणि याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालूया. बिर्याणी मसाला, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालायचे आणि छान परत परतून घ्यायचं. आता लगेचच आपण जे भिजवलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घालूया. यामधलं पाणी ते काढून टाकायचं.
आता हे तांदूळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. फक्त 2 मिनटं आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत ह्या मसाल्याबरोबर. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर मी इथं 2.5 कप पाणी घेते. हे आपण 2.5 कप पाणी घातलं. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि याला 1 उकळी येईपर्यंत आपण मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे. आज जर राईस आपल्याला कुकरमध्ये करायचा असेल तर ह्याला 1 कप तांदूळ घेतले असतील तर 2 कप पाणी पुरेसं होतं आणि 2 शिट्ट्या काढायच्या. हा कुकरमध्ये पण छान होतो. आता यामध्ये आपण मसुरा घालतो आहे. आता ह्याला 1 उकळी येईपर्यंत आपण मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे. आता आपल्या मसूर पुलावला उकळी आली आहे, तर आपण गॅस बारीक करायचा आणि याला झाकण ठेवून द्यायचं. हा 10 मिनटात आपला राईस तयार होईल. मस्त असा आपला मसूर पुलाव तयार आहे. खूप छान झालाय, खूप सुंदर दिसतोय. नक्की ट्राय करा. आता आपण याच्यावर घालूया थोडीशी कोथिंबीर. आणि पुलाववर तर शुद्ध तुपाची धार लागतेच, तर थोडंसं साजूक तूप. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर दिसतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन अशा छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय.